नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार रुपयाची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना तीस सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी केंद्र सरकारने पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या परंतु त्यावेळीसुद्धा नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता यावेळी दोन हजार रुपयाच्या नोटांच्या बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट तीस सप्टेंबरपर्यंत चलनामध्ये कायम ठेवली आहे तोवर त्या बँकेत जमा करता येतील म्हणजेच तीस सप्टेंबरपर्यंत या नोटा चलनामध्ये राहणार आहेत आणि तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला दोन हजार रुपयाच्या नोटा ह्या बँकेत जमा करून बदलता येणार आहेत तसेच तीस सप्टेंबरनंतर काय केले जाणार आहे बाबतीत आर बी आयने अद्याप काहीही म्हटलेले नाही आहे रिझर्व्ह बँकेने निवेदनात म्हटले आहे की दोन हजार रुपयाच्या नोटा जारी करणे तत्काळ थांबवण्याचे आदेश बँकांना दिले आहेत काळा पैसा साठवून ठेवण्यासाठी दोन हजार रुपयाच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या नोटेची छपाई दोन हजार अठरा एकोणीसमध्येच बंद केली होती दोन हजार रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय का घेण्यात आला यावरती रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की स्वच्छ नोट धोरणाचा पाठपुरावा म्हणून दोन हजार रुपयाची नोट चलनातून मागे घेण्यात येत आहे वास्तविक ही नोट तशी फारशी चलनात नव्हती तर आता पुढे काय करायचे आहे चला समजून घेऊया नोटांचे काय करावे तीस सप्टेंबर दोन, दोन हजार तेवीसपर्यंत दोन हजार रुपयाच्या नोटा बँकेमध्ये जमा करता येतील किंवा त्या इतर चलनी नोटांमध्ये बदलून घेता येतील यासाठी कोणत्याही अटी नाही आहेत तसेच कधीपासून मिळतील नोटा बदलून तर चलनातून मागे घेण्यात आलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटा नागरिकांना तेवीस मे दोन हजार तेवीसपासून बँकेमध्ये बदलून देण्यास सुरुवात केली जाईल ही प्रक्रिया तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सुरू राहील आर बी आयच्या एकोणऐंशी विभागीय शाखांमध्ये सुद्धा वीस हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळतील त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही तसेच किती नोटा एकाच वेळी बदलता येतील तर सध्या एकाच वेळी वीस हजार रुपयाची मर्यादा आहे म्हणजेच एका वेळी दहा नोटा बँकेमध्ये जमा करता येतील बँक खात्यात जर दोन हजाराच्या नोटांच्या स्वरूपात रक्कम जमा करायची असेल तर त्यावरती कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही आहे वीस हजार रुपयाचीच मर्यादा का बँकांचे नियमित कामकाज हे विस्कळीत होऊ नये तसेच परिचालक सुविधा कायम राहावी यासाठी दोन हजार रुपयाच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी एकावेळी वीस हजार रुपयाची मर्यादा घालण्यात आली आहे बँकांनाही तसे नियोजन करावे लागणार आहे तसेच बऱ्याचशा लोकांचे प्रश्न आहेत मित्रांनो की चलनातील नोटा कमी होतील काय तर दोन हजार रुपयाच्या नोटांच्या व्यवहारातील वापर कमी झाला आहे तसेच इतर नोटांचा साठा जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे त्यामुळे चलनातील नोटांचे प्रमाण कमी होणार नाही मात्र दोन हजार रुपयाची नोट वैद्य चलन लिगल टेंडर म्हणून कायम राहणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक दोन हजार रुपयाच्या नोटा ह्या चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या ठिकाणी जनतेने घाबरण्याचे कारण नाही आहे कारण की बँकेमधूनच दोन हजार रुपयाच्या नोटा मिळणार नाहीत इतर नोटांची चणचणही भासणार नाही तसेच बँकेत नोटा बदलून घेण्यास जमा करण्यास तीस सप्टेंबरपर्यंत मदत देण्यात आलेली आहे आणि तोपर्यंत ही नोट चलनात कायम राहणार आहे तर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो लाईक नक्की करा चॅनल नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार